2 साल की सजा देने और उनकी सांसदी रद्द करने के खिलाफ बुधवार को नागपुर शहर कांग्रेस की ओर से केंद्र सरकार के खिलाफ आंदोलन किया गया। बुधवार को राहुल गांधी की सदस्यता रद्द करने के विरोध में नागपुर शहर कांग्रेस की ओर से शहर के वैरायटी चौक से संविधान चौक तक लॉन्ग मार्च निकाला गया। इस आंदोलन में पूर्व मंत्री सुनील केदार, पूर्व विलास मुत्तेमवार भी उपस्थित हुए थे। आंदोलन में केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी भी की गई। हे तर मोदी जी कमाल समझो कि या देशातली लोकशाही शाबूत राहिली पाहिजे म्हणून या देशातले बीजेपी सोडून सगळे विरोधी पक्ष आता रस्त्यावर आले, त्यांनी कंबर कसलेली आहे, कारण की हा देश काही त्यांच्या लहरीने चालणार नाही। बाबासाहेबांनी तयार केलेल्या घटनेवर आमच्या महात्मा गांधींनी आणि सर्व लोकांनी जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलं, तर हे असा आतंकवाद, अशी बेबंदशाही, अशी हुकूमशाहीसाठी नाही। आणि त्याच्या रक्षणासाठी हे चांगली घटना आहे की सगळे विरोधी पक्ष हे दक्ष आहेत आणि ते एकत्र आलेले आहेत। हे आजपर्यंत कुणाला या अवमाननेखाली शिक्षा झाली आहे का? एक, आणि झाली असेल तर 2 वर्षाची कोणाला झाली? 2 वर्षाची शिक्षा म्हणजे ही कमाल आहे, मॅक्झिमम आहे। तर असा कोणता गुन्हा केला राहुल गांधींनी? आणि अनेक प्रोसिजर आहे त्याला, म्हणजे त्या निर्णयाच्या विरोधामध्ये अपीलमध्ये जाण्यासाठी आहे। आणि तडकाफडकी आज हा निर्णय झाला 2 वर्षाचा, दुसऱ्या दिवशी लोकसभेने त्यांना बडतर्फ केलं, पण लोकसभेला बडतर्फ करण्यापूर्वी राष्ट्रपतीची परवानगी घ्यावी लागते, ती घेतलेली नाही आहे। म्हणजे हे प्रोसिजर आहे ते काही फॉलो केलेलं नाही, म्हणजे अशा रीतीने हम करे सो कायदा या पद्धतीने जे केलेलं आहे हाच आतंकवाद आहे, ही हुकूमशाही आहे। नाही, त्यांना जे करायचं ते करू द्या, ज्यासाठी करायचं करू द्या। आमचा मार्ग हा, आमचा हा मोदीच्या या हुकूमशाही प्रवृत्ती विरुद्धचा आमचा हा लढा आहे। मी काय म्हटलं की ते सोडा, आता त्यांच्यापाशी दुसऱ्या गोष्टी नाही आहे करायला। त्यांनी जे कमिटमेंट केलं ते पूर्ण करा म्हणा, त्यासाठी यात्रा काढा। तुम्ही जे कामं केले त्यासाठी यात्रा काढा। किसानांना त्यांचा मालाचा भाव नाही मिळाला, कास्तकारांचे आता अवकाळी पावसामुळे त्यांचे पिकं नष्ट झालेले आहेत, बेकारांना काम नाही, त्यासाठी मोर्चे काढा, ते सांगा तुम्ही। तुम्ही आता 9 महिन्यापासून हे जे शिंदे सरकार आलेलं आहे, तर त्यांनी आता या 9 महिन्यामध्ये काय केलं ते सांगा। त्यांनी नेहमी यात्रा आपल्या अचीवमेंटसाठी काढलं जातं, अशा विरोधासाठी सारखं तेच करत राहायचं। NBCN न्यूज के लिए अजित कुवर के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।